विरोधकाच्या ठोकून शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि विरोधकाच्या खालून संतोष बांगर यांनी हातात भगवे झेंडे घेत बँड बाजेवर ठेका धरला आहे, कसं बघता हे उज हे जे ठेका धरलेला आहे सन्माननीय खासदार हेमंत पाटीलचा विजय 2024 ला हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो भगवा ध्वज आहे, माझ्या सरसेनापती छत्रपती शिवरायांचा जो करकरीत भगवा आहे, हा 2024 ला याच पद्धतीनं हा पठ्ठ्या हा बहादूर विरोधकाच्या ठोकून एक ध्यानात ठेवा, एकनाथ भाई शिंदे जे काम महाराष्ट्रामध्ये करतायत ना, हे जे तुम्हाला सांगतोय की जनसागर जे उलटलं आहे ना, शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि विरोधकाच्या खालून। मला हे सांगा, तुम्ही हेमंत पाटलाचा विजय आता साजरा करताय परंतु अजून उमेदवारी जाहीर झाली नाही? मी तुम्हाला सांगतो की उमेदवारी ही शिवसेना भारतीय जनता पार्टीची आहे आणि उमेदवार हा सन्माननीय जे रनिंगचे खासदार आहेत हेमंत भाऊ पाटील यांच्याशिवाय कुणाला देणार आहेत। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारनी फायनल केलंय की ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनेलाच राहणार आहे। मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे। भारतीय जनता पार्टी ही जी आमची मित्रपक्ष आहे हे सुद्धा ही जागा मागत आहे, पण या ठिकाणी शिवसेनेची जागा शिवसेनेचा रनिंग खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी भेटणार आणि 2024 ला येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पुन्हा खासदार होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर करणार का? एक ध्यानात ठेवा, सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ भाई शिंदे हे या ठिकाणी शासन आपल्या दारी काम करता येईल भारी ह्या लोकांसाठी सर्वसामान्याच्या जनतेसाठी या ठिकाणी येणार आहेत आणि उमेदवारी जाहीर करण्याचं काही कारणच नाही। उमेदवार शिवसेनेचा रनिंगचा उमेदवार खासदार आहेत आणि तेच खासदार राहणार आहेत। संतोष बांगर आणि शिवसेनेचा खासदार हेमंत पाटील हेच उमेदवार आहेत, उमेदवार राहणार अशी माहिती माझ्याशी बोलताना दिली। कॅमेरा पर्सन धनंजय माधव, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।